लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या 59 जागांसाठी मतदान शांततेत. सकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 62% मतदान. 7व्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 73%, तर बिहारमध्ये सर्वात कमी 53% मतदान. देशाचं सर्वाधिक लक्ष असणाऱ्या वाराणसी मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53% मतदान. लोकसभा निवडणुकीच्या 542 जागांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण. सर्वच टप्प्यात एकत्रित सरासरी 66% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं केलं जाहीर. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज वर्तवणाऱ्या विविध संस्थांच्या निष्कर्षानुसार पुन्हा एकदा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताचं सरकार येणार. महाराष्ट्रात गेल्या वेळच्या तुलनेत भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी होणार, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या पदरात जास्त जागांचं दान पडणार. मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ इथला दौरा आणि त्याला प्रसारमाध्यमांनी दिलेली मोठी प्रसिद्धी, हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तृणमूल काँग्रेसनं केली निवडणूक आयोगाकडे तक्रार. आणि लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्षांकडून चर्चा सुरू. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचा पुढाकार. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. 17व्या लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 59 जागांसाठी आज मतदान शांततेत पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे. आजच्या टप्प्यात सरासरी 62% मतदान झालं. पश्चिम बंगालमधल्या 9 जागांसाठी सर्वाधिक 74%, तर बिहारमधल्या 8 जागांसाठी सर्वात कमी म्हणजे 53% मतदान झाल्याची आकडेवारी आहे. बिहारमधल्या 8 जागांसाठी 53%, झारखंडमधल्या 3 जागांसाठी सर्वाधिक 71%, हिमाचल प्रदेशातल्या सर्व 4 जागांसाठी 67% आणि मध्य प्रदेशातल्या 8 जागांसाठी 70%, तर उत्तर प्रदेशात 13 जागांसाठी 57%, पंजाबमधल्या 13 जागांसाठी 61% आणि चंदीगडमधल्या 1 जागेसाठी 64% मतदान झाल्याचं वृत्त आहे. देशाचं सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात 53% मतदान झाल्याची आकडेवारी आहे. याशिवाय उत्तर केरळमधल्या 4 मतदान केंद्रांवर बनावट मतदान झाल्याचा आरोप होत असल्यानं तिथे पुन्हा मतदान झालं. गेल्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या, त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या दिवशी तिथे सुरक्षा दलं मोठ्या प्रमाणात तैनात होती. निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, हरदीप सिंग पुरी, किरण खेर, सनी देओल, रवी किशन, सुखबीर बादल, मीरा कुमार, शत्रुघ्न सिन्हा, शिबू सोरेन अशा अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात आज बंद झालं. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नितीश कुमार, नवज्योत सिंग सिद्धू, रविशंकर प्रसाद, शत्रुघ्न सिन्हा आदींनी आज मतदानाचा हक्क बजावला. स्वतंत्र भारताचे पहिले उमेदवार मतदार असलेले श्यामसरन नेगी यांनी हिमाचल प्रदेशातल्या कल्पा मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनानं लाल गालिचा घालून त्यांचं यावेळी स्वागत केलं. श्यामसरन नेगी 103 वर्षांचे असून त्यांनी 1951 पासून देशातल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान केलं आहे. 113 वर्ष वयाचे केशव सिंग यांनीही बिहारच्या आरा मतदारसंघात आज मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीची आणि ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान गोव्यात पणजी विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोव्यातल्या पणजी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी 72% मतदान झाल्याची नोंद आहे. भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुनकोळींकर आणि गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत मुख्यमंत्री आणि पणजी मतदारसंघाचे आमदार मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. देशभरातल्या 542 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक घेण्यात आली. त्यातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं. एकूण 7ही टप्प्यात सरासरी 66% मतदान झालं आहे. निवडणुकीच्या 6 टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची सरासरी आकडेवारी अशी आहे. पहिल्या टप्प्यात 68.77%, दुसऱ्या टप्प्यात 69.60%, तिसऱ्या टप्प्यात 68.44%, चौथ्या टप्प्यात 65.55%, पाचव्या टप्प्यात 64.16%, सहाव्या टप्प्यात 64.46% आणि सातव्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61% मतदान झालं होतं. जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगाल वगळता सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर निवडणूक सर्वेक्षण संस्थांनी मतदानोत्तर अंदाज आज सायंकाळी जाहीर केले. प्रमुख 8 संस्थांपैकी 6 संस्थांनी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. तर एबीपी निल्सन आणि न्यूज एक्सनं मात्र रालोआ बहुमतापर्यंत पोचणार नाही असा निष्कर्ष काढला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीला 118 ते 160 जागा मिळतील असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. महाआघाडीतल्या अन्य पक्षांना 104 ते 138 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे. सी वोटर सर्वेक्षणात रालोआला 287 तर संयुक्त पुरोगामी आघाडीला 128 जागा आणि इतरांना 127 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यूज नेशननं रालोआला 282 ते 290 जागा तर आघाडीला 118 जागा देऊ केल्या आहेत. इतरांना 130 जागा दिल्या आहेत. टाइम्स नाऊनं केलेल्या सर्वेक्षणात रालोआला 306 जागा, काँग्रेस प्रणित यूपीएला 132 जागा आणि इतरांना 104 जागा दिल्या आहेत. चाणक्यच्या सर्वेक्षणानुसार रालोआला 340 तर यूपीएला 70 जागा आणि इतरांना 133 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी निल्सननं रालोआ 267 जागांपर्यंत पोहोचू शकेल असा अंदाज वर्तवला आहे तर न्यूज एक्सनं रालोआला 242 जागा दिल्या आहेत. या दोन्ही सर्वेक्षणानुसार रालोआ बहुमतापर्यंत पोहोचू शकणार नाही. महाराष्ट्रातल्या जागांविषयीच्या अंदाजानुसार गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. बहुतांश संस्थांनी सेना भाजपा युतीला 29 ते 42 पर्यंत जागा दिल्या आहेत तर आघाडीला 4 ते 14 जागा देण्यात आल्या आहेत. सी वोटर आणि एबीपी निल्सननं केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 34 जागा भाजपा सेना युतीला तर 14 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दिल्या आहेत. इंडिया टुडे आणि आयपीएओएसच्या सर्वेक्षणानुसार सेना भाजपा युतीला 42 जागा दिल्या आहेत. सकाळच्या सर्वेक्षणानुसार युतीला 29 तर आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान आज संपलं. याबरोबरच लोकशाहीच्या या महाउत्सवातली सर्वच टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. नंतरच्या निकालाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा हा आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याचं प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन केलं, तसंच त्याला राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर मोठी प्रसिद्धी देण्यात आली, त्यामुळे हा दौरा नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याची तक्रार ओब्रायन यांनी केली आहे. 17व्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालानंतर सरकार स्थापनेच्या दृष्टीनं विरोधी पक्षांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्लीत विविध विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. केंद्रात कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर आघाडी करून सरकार स्थापनेच्या हालचालींसाठी या बैठकीत चर्चा होत आहे. नायडू यांनी काल या संदर्भात पहिली बैठक घेतल्यानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती तसंच सीपीआय आणि जनता दलाच्या नेत्यांशीही चर्चा केली. नक्षलवाद्यांनी आज पुकारलेल्या गडचिरोली जिल्हा बंद दरम्यान कुरखेडा तालुक्यातल्या वारवी इथल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना नक्षलवाद्यांनी लावलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. तसंच एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रकं टाकून रस्त्यांची अडवणूकही करण्यात आली आहे. आलापल्ली ते एटापल्ली मार्गावरील गुरुपल्ली गावाजवळ लाकडं टाकून रस्ता अडवला, तसंच भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी फलकही लावले. या बंदमुळे कोरची, भामरागड शहर तसंच तालुक्यातील दुर्गम भागातील बाजारपेठा आज बंद होत्या, तर रस्त्यावरही शुकशुकाट होता. 27 एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी, शिल्पा दुर्वा या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, मात्र ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी फलक आणि पत्रकामधून केला होता. दरम्यान पोलिसांनी सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा जारी केला असून अतिसंवेदनशील 25 पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य भीषण दुष्काळाचा सामना करत असतानाच राज्यातले 26 जलाशय कोरडे पडले आहेत. जलसंपदा विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या औरंगाबाद विभागातल्या औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जलाशयांमध्ये केवळ 43% पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 23% होतं. या विभागातल्या पैठण, मांजरा, माजलगाव, यलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सीना कोळेगाव आणि निम्न दुधना या धरणांमध्ये 0% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांमध्ये सरासरी 35-40% पाणीसाठा होता. त्याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातल्या कडकपूर्णा आणि पेनटाकळी धरणांमध्ये आणि विदर्भातल्या गोसीखुर्द प्रकल्पातही पाणीसाठा तळाला गेला आहे. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा तळाला गेला आहे. 13 मध्यम आणि 1 लघु प्रकल्पामध्ये या घटकेला केवळ 9.33% उपयुक्त साठा शिल्लक आहे. यापैकी 5 मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्यावाचून ठणठणाट आहे. पालघर जिल्ह्यातल्या पालघर, विक्रमगड आणि तळासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातल्या 35 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केली आहे. या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनानं जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवण्याचे निर्देश प्रशासनाला इथं देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथं पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील अग्निदिव्य हे महानाट्य सादर करण्यात आलं. बापसन नेचर क्लबद्वारा काजवा महोत्सवाचं देखील इथं आयोजन करण्यात आलं, तसंच शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन आणि काष्ठशिल्प प्रदर्शनही भरवण्यात आलं. या महोत्सवातील विविध कार्यक्रमांबरोबरच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दिग्गजांना राधानगरी भूषण पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. एकंदरच या पर्यटन महोत्सवामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला वेगळी दिशा मिळत असल्याचा विश्वास श्रीमंत शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या 24 तासात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती, तर उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36 किमान 25, नागपूर 44 आणि 28, पुणे 40 आणि 21, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 39 आणि 22, कोल्हापूर 41 आणि 26, रत्नागिरी 35 आणि 25, सोलापूर 44 आणि 28 आणि अमरावती कमाल 44 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या 59 जागांसाठी मतदान शांततेत. सायंकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 62% मतदान. 7व्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 73%, तर बिहारमध्ये सर्वात कमी 53% मतदान. देशाचं सर्वाधिक लक्ष असणाऱ्या वाराणसी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53% मतदान. लोकसभा निवडणुकीच्या 542 जागांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण. सर्वच टप्प्यात एकत्रित सरासरी 66% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं केलं जाहीर. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज वर्तवणाऱ्या विविध संस्थांच्या निष्कर्षानुसार पुन्हा एकदा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं बहुमताचं सरकार येणार. महाराष्ट्रात गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी होणार, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या पदरात जास्त जागांचं दान पडणार. मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ इथला दौरा आणि त्याला प्रसारमाध्यमांनी दिलेली मोठी प्रसिद्धी हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तृणमूल काँग्रेसनं केली निवडणूक आयोगाकडे तक्रार. आणि लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्षांकडून चर्चा सुरू. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा पुढाकार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.